अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वप्रथम आजच्या पाहुण्यांचा स्वागत समारंभ डॉक्टर योगेश पवार सर यांनी करावं असे मी त्यांना निवेदन केलं. ते सन्माननीय संस्थेचे चेअरमन राजकुमारजी कावडिया, संस्थेचे सचिव त्यांचं मार्गदर्शन आपण आताच ऐकलं ते मनोज कुमार कावडिया, या संस्थेचे सर्व प्राचार्य शिक्षक आणि उपस्थित असलेले आपण सर्व पाहिले. अमेरिकेच्या शिकागोमध्ये खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये पदवी कपनी घातलेला एक 23 वर्षाचा युवक उभा राहिला आणि त्या सर्वधर्म परिषदेमध्ये हा 23 वर्षाचा कपनी घातलेला मुलगा आता काय बोलणार अशी उत्सुकता समोरच्या सगळ्या अमेरिकन्सना लागली. हा 23 वर्षाचा धृतांत कोण त्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि त्याच्या ओठातून पहिले शब्द बाहेर पडले, ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि टाळ्यांचा प्रचंड आणि अफाट कडकडाट या दोन शब्दांनी नरेंद्र नावाच्या त्या युवकाला विवेकानंद करून टाकले. मानवतेचा दिलेला हा सगळ्यात मोठा संदेश जो भारतीय तत्वज्ञानाला भारतीय संस्कृतीला या युवकाच्या घरामध्ये रुचवला होता तो त्यांनी त्या शिकागो मध्ये दिला. हे दोन शब्द फक्त वरवर आलेले शब्द नव्हते, अंतःकरणाच्या तळापासून निर्माण झालेले आणि खऱ्या अर्थाने नात्याचे भावबंध निर्माण करणारे हे शब्द. त्या स्वामी विवेकानंदांच्या जयंती तुम्ही आम्ही साजरे करतो. शिकागो वरून परत आल्यावर स्वामी विवेकानंद ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांच्या आईची इच्छा त्यांच्या लक्षात होती. बाहेर गेल्यावर त्यांच्या आईची इच्छा त्यांना पूर्ण करता आली नाही. त्यांच्या आईला चारी धामाची तीर्थयात्रा करायची होती. आता मी नरेंद्रचा विवेकानंद झालोय, आता मी सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध झालोय, आता माझं एवढं मोठा प्रचंड नाव झालंय, मला जागतिक कीर्ती मिळाली आहे, आता मला वेळ नाही, मला वेळ मिळणार नाही. आई तुला जायचं असेल तर दुसऱ्या कुणाबरोबर तू जा, मी व्यवस्था करून देतो असं हे विवेकानंद म्हणाले नाही. परत आल्यावर एवढी जागतिक कीर्ती मिळून सुद्धा त्यांनी आपल्या आईला सोबत घेतलं आणि आईची इच्छा पूर्ण करायला ते चारी धामाच्या तीर्थयात्रेला निघाले. जिथं जातील तिथं लोक भेटत होते, स्वागत सत्कार करत होते. हार घेऊन आलेली ती लोक पाहिली की विवेकानंद स्वतः बाजूला पाहिजे आणि तो हार माझ्या आईच्या गळ्यात खाला म्हणून येणाऱ्या लोकांना सांगायचे, कारण मी जो आहे तो माझी आई होती म्हणून आहे, सत्कार माझा नाही माझ्या आईचा करायचा हवा. स्वतःला घडवण्याचं सार श्रेय ज्या विवेकानंदाने आपल्या आईला दिलं ते विवेकानंद सप्तांती छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंत आहे, त्यांनी अफाट कार्यकर्तृत्व गाजवलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं सगळं श्रेय हे बाळासाहेब जिजाऊंनाच द्यावं लागेल. तर जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते. त्या बाळासाहेब जिजाऊंची जयंती आम्ही साजरी करतो आहे.
आणि खऱ्या अर्थानं या पुत्र कसा असावा याचं उज्ज्वलत उदाहरण आम्ही विवेकानंदांकडे पाहावं आणि आई कशी असावी याचं उदाहरण आपण बाळासाहेब जिजाऊकडे पाहावं. या दोघांच्या जयंतीच्या दिवशी आपण आज पालकांचा दिवस खऱ्या अर्थाने इथं घोषित केला किंवा तो साजरा करताय हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. काय बदलतोय, परिस्थिती बदलते. मी परवा परवा रस्त्याने चाललो, अचानक एका घरातून मला भांडण्याचा आवाज आला. भांडण्याच्या आवाजावरनं भांडण नवरा बायकोचं होतं हे लक्षात आलं. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं कान घालू नये. पण त्यांचं भांडण चांगल्या विषयावर होतं त्यामुळे जाणीवपूर्वक माझे कान तिकडे गेले. बायको धावाधावाने नवऱ्याला सांगत होती हे बघा तुम्हाला अजिबात कळत नाही, तुम्ही या विषयात बोलूच नका, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. पुरा म्हटले हल्ली दवाखाने ओस पडले, त्या व्यवसायात काय राहिलं नाही. काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. बायको म्हणली नाही डॉक्टरच करायचं, नवरा म्हणजे नाही इंजिनियरच करायचं. बघता बघता वाद वाढला, शेजारी पाजारी गोळा झाले, परत दोन गट पडले. एक गट सांगू लागला नाही नाही मुलाला डॉक्टरच करा, दुसरा सांगू लागला नाही नाही इंजिनियरच करा. बघता बघता घरात गर्दी मागेल, घरातली गर्दी रस्त्यावर आली, वाद चांगलाच वाढला. एक गट म्हणे नाही नाही डॉक्टरच करा, एक म्हणे नाही इंजिनियरच करा. रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली, कुणीतरी पोलिसाला फोन केला, पोलिसांची गाडी धावत धावत आली आणि भांडणाच्या मूळ उपापर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलीस या नवरा बायको पर्यंत पोहोचले. फौजदारने विचारलं अडचण काय आहे, बायको म्हटली यांना काही कळत नाही. हे बघा माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे, नवरा म्हटला हिचा काय ऐकू नका, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं आहे. ते फौजदार म्हणले तुम्ही दोघेही गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाचत म्हणाली तो अजून जन्माला यायचा. सध्याची परिस्थितीच नेमकी अशी आहे, जे बदललंय वेगानं बदलतंय, स्पर्धा वाढलीय, प्रचंड वाढलीय. माझा मुलगा घडला पाहिजे, माझा मुलगा चांगला शाळेत शिकला पाहिजे, माझ्या मुलाला जे जे हवं ते त्याला मिळालं पाहिजे, याची तयारी पालकांना तो जन्माला येण्या अगोदर पासूनच अदा करावी लागतीय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आई वडील जगतात कशासाठी, आई वडील जीवनाशी झुंजतात कशासाठी, आई वडिलांच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास कुठल्या ध्येयाचाच एक रूप झाला. तो निव्वळ फक्त माझा मुलगा घडला पाहिजे, माझी मुलगी घडली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जे जे काही करता येईल ते मी करणार, या मानसिकतेत सध्या सगळा प्रत्येक पालक परमेश्वराला सगळेच घाबरतात. पण परमेश्वरानंतर जर आमचे आई वडील दुसऱ्या कुणाला घाबरत असतील तर ते फक्त स्वतःच्या मुलाला, बाकी जगाला कुणाला घाबरत. कारण सगळी स्वप्न सगळ्या आशा सगळ्या आकांक्षा एकवटल्या गेल्या त्या आपल्या मुलात आणि मुली आपल्या पाल्यात एकवटल्या गेल्यात. मग प्रश्न आपल्या मुलांना घडवायचं कसं, आपली मुलं घडतील कशी, आमची परिस्थिती अशी आहे तशी आहे याचा विचार आम्ही करतो. तर मला राहून प्रश्न, शाळा आणि आई यांचं नातं फार जवळच. आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. या दोन गोष्टी जर विद्यार्थ्यांच्या बायकाला योग्य आल्या तर आम्हाला हवा तसा विद्यार्थी घडवता येतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जाणीवपूर्वक आम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही मोठमोठ्या महापुरुषांच्या कीर्ती ऐक, त्यांच्या कथा त्यांच्या गोष्टी ऐक. मला प्रश्न सातत्याने हा करतो की आमच्या बालकांच्या आमच्या मुलाला काय व्हावं अशा अपेक्षा आहे, काय बनावं ते, काय करावं ते. आमचा विद्यार्थी चौफेर असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, म्हणजे नेमकं त्याच्यात काय असलं पाहिजे, कुठली गुणवत्ता घडवतो आम्ही. शारीरिक गुणवत्ता घडवतो, मानसिक गुणवत्ता घडवतो, सामाजिक गुणवत्ता घडवतो, भौतिक गुणवत्ता घडवतो, शारीरिक गुणवत्ता घडवतो, सामाजिक गुण कुठली. विद्यार्थी शिकला, चांगल्या शाळेत गेला, त्याला उत्तम मार्क पडले, याचा तो विद्यार्थी घडला का. उत्तम मार्क ही त्याच्या चांगल्या गुणवत्तेची खऱ्या तर मर्यादा आहे का. त्याला 92% पडले, 99% पडले, 98% पडले म्हणजे माझा मुलगा हुशार आहे असा त्याचा अर्थ आहे का. तसंच संघ
भक्तीत न जाता मग यांच्या मोठेपणाची नेमकी गुणवत्ता मी कशात पोहोचली? आमच्या मुलाला नेमक्या कुठल्या गुणवत्तेला मी घडवतोय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तो निर्माण केला पाहिजे. शिवाजी कुणाच्याही पोटाला येत नाही, त्याला शहाजी राजा व्हावं लागतं. तुकोबा कुणाच्याही आपल्या खेळत नाही, त्याला बोलोबा असावं लागतं. ज्ञानोबा कुठेही जन्म घेत नाही, त्याला विठ्ठलपंत म्हणावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्याला काय वाटतं आपण कुणाचे बाप व्हावं? कोण यावं आपल्या पोटी? ज्ञानोबा तुकोबा शिवाजी संभाजी कोण? ध्येय काय दिलं? आणि आमच्या मुलांना अभ्यास करा म्हणून सांगतो, पण का करायचंय हे मात्र सांगत नाही. आणि आमच्या मुलांनी शिका म्हणून सांगतो, पण त्यांनी का शिकायचंय हे मात्र अजिबात चालवून देत नाही. त्याला पहिल्यांदा का अभ्यास करायचाय ते सांगा, त्याला पहिल्यांदा का शिकायचंय ते सांगा, कस कधी तो नंतरचा विषय. ध्येय ठरवाना आधी काय करायचं. स्वराज्य हे ध्येय ठरवलं आणि मग जिजाऊंनी जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांना ते स्वराज्य घडवण्यासाठी सिद्ध केलं. स्वराज्य उभारायचं आता ते राखणारा कुणीतरी हवा. माँसाहेब जिजाऊंनी संभाजी महाराजांना स्वराज्य संरक्षक म्हणून तयार केलं. ठरलंय काय करायचं? आमच्या मुलांनी काय बाबा असं आपल्याला आम्हाला ते ठरवता आलं पाहिजे, नाहीतर मग ध्येयाची अडचण होते. मी परवा आमच्या महाविद्यालयात फिरत होतो, महाविद्यालयाच्या पायरीवर एक विद्यार्थी निवांताने आरामात बसला होता. त्याला विचार काय निवांत बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? आणि म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटला गेला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटला गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क पडतील. बरं म्हटला पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली डिग्री मिळेल. बरं म्हटला मिळाली चांगली डिग्री, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटला मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटला मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशानं तुला पैसे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटला घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझा आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे तर आता पायरीवर आरामात बसाय की काय? समजणार मुलांना अभ्यास कर का, चांगले मार्क पडतील का, चांगली नोकरी मिळेल का, चांगले पैसे मिळतील, पैसे का सगळं घेता येईल. मग आराम 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 कशा लोकांना काम. काय उत्तर देणार आहे याच? आमची मुलं तयार आहेत. पुढचे तुम्ही जे विचारात त्याच्या पुढचं सांगणार आहे, पुढचा विचार करणार आहे. याला काय कशासाठी? आरामात जगण्यासाठी शिकतो आम्ही. सगळं आमच्या पायाशी असावं, सगळं ऐश्वर आम्हाला मिळावं यासाठी शिकतो आम्ही. कशासाठी? काय सांगतो मी आमच्या पोरांना, काय सांगतो विद्यार्थ्याला, काय शिकायचं? सांगायचं असेल ना, ज्याला दोन वेळचं पोटभर अन्न मिळत नाही, कचरा वेचूची माणसं जगतात अशा वस्तीत आपल्या पोरांना एकदा घेऊन जा. कुडकुडत्या थंडीत कपडे अभावच्यावेळी शरीर कशी गारठून जातात हे ज्याला एकदा दाखवा. पोटात अन्नाचा कन्न कन्न गेल्यानं पोषणानं पोरं कशी मरतात एकदा त्याच्या उघड्या डोळ्याला दिसू द्या. दिवसभर राब राब राबून हातावर 10-15 रुपयेच पडतात आणि त्या ज्यावेळी काहीच भागत नाही त्यावेळी ती विदग्ध अवस्था त्याला एकदा सांगा. आणि मग सांगा हे जर शिकली असते तर असे राहिले नसते. पण तुला काय करायचं? असं जगायचंय, असं राहायचंय, त्या चांगल्याला अर्थ द्यायचा, त्याला ध्येय द्या. त्या काय करायचंय सांगा. राजा शाकंभरीकडे कीर्ती होती, अपाट ऐश्वर, अपाट संपत्ती, आपल्या संपत्तीच्या कैफात मशगूल असायचा. एके दिवशी असाच मशगूल होता आणि अचानक त्याच्या कानावर त्याच्या सेवकाचा संवाद पडला. पहिला सेवक म्हणाला, आपला राजा किती शौर्यशाली आहे, आपला राजा किती श्रीमंत आहे आणि उदार आहे. दुसरा सेवक म्हणला, ते सगळं खरं आहे,
पण महर्षी दुर्वासाने इतका तो तेजस्वी आहे. म्हणजे का आपल्या राजाकडे संपत्ती आहे पण महर्षी दुर्वासांकडे ब्रह्मज्ञान आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. राजा शाकंभरीने हे ऐकलं म्हणजे माझ्या संपत्तीपेक्षा त्या दुर्वासाचं ज्ञान मोठं, माझ्या तेजस्वीपणापेक्षा त्या दुर्वासाचं तेज मोठं. व्यथित झालं मिळवायचं काय आयुष्य, संपत्ती का ज्ञान आणि शिवरेखा ब्रह्मज्ञान. त्याच्या लक्षात आलं संपत्ती नाही ब्रह्मज्ञान मिळवायला हवं तेव्हा चेहऱ्यावर तेज येत. संपत्तीला तेज येत नाही चेहऱ्यावर. तो उठला महर्षी दुर्वासाकडे गेला. जाताना प्रचंड भेटवस्तू नेल्या होत्या. त्या सगळ्या भेटवस्तू दुर्वासाला दिल्या. मला ब्रह्मज्ञान द्या. दुर्वास म्हटले नाही देत आहे असं जाय घेऊन तुझं सगळं. परत आला हे वंक सोडून आला सगळं दुर्वासांच्या पुढे ठेवलं हे सगळं घ्या पण मला ब्रह्मज्ञान द्या. एकाच येत नाही घेऊन जा सगळं. तिसऱ्या वेळी परत आला स्वतःची मुलगी स्वतःच सगळं राज्य सगळं दुर्वासांच्या पायांशी ठेवलं. तुम्ही माझं संपत्ती सर्वस्व माझं सगळं राज्य घ्या फक्त मला ब्रह्मज्ञान द्या. त्या राजाच्या अतिरेकाला आता दुर्वासा सांगा तुला एवढंही ज्ञान नाही की ज्ञान संपत्तीनं विकत घेता येत नाही एवढा अज्ञानी. आणि मग राजा शाकंभरीला चूक करायची. खरा अहंकार अज्ञानात येतो. अहंकार संपत्तीत निर्माण होतो. अहंकार ऐश्वर्यात निर्माण केला जातो. पण त्याच्याकडं खरंच ज्ञान आहे ना तो कधीच अहंकारी नसतो. कारण अहंकार न येण्याचं ज्ञान हेच खरं तर ज्ञानाचं मूळ असत. दुर्वासांनी ते सांगितलं. आमच्या मुलाला ते सांगा काय बोलायचं आहे. ऐश्वर संपत्ती का त्याच्या पलीकडे काय आम्ही कधीतरी याचा विचार केला. मला सांगणार आम्ही नवीन घर बांधतो. नवीन घर बांधल्यावर त्या घराच्या बाहेर आमच्या नावाची पाटी पाटीवर नाव वर असत आणि नावाच्या खाली काय लिहितो 50 एकरचे मालक. नावाच्या खाली काय 100 तोळ्याचे मालक. नावाच्या खाली काय 4 कंपन्यांचे मालक लिहितो. घराबाहेरच्या नावाच्या पाटीवर आमच्या नावाखाली आम्ही हे कधीच लिहित नाही पण नावाखाली काय लिहितो MBBS MSc Physics PhD. म्हणजे आमच्या नावाला किंमत आमचा पैसा देतो का ज्ञान देत. आमचं ज्ञान देतं आमच्या नावाचं मूळ आमचं ज्ञान वाढवतं. मुलाला सांगा तुझं नाव करायचं असेल तुझी किंमत वाढवायची असेल तुझं महत्व वाढायचं असेल तुला मोल यायचं असेल तर ज्ञान महत्वाचं ज्ञान मिळव. काय होता येईल ज्याच्याकडे जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्याकडे सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या दामीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता सार बदललं. आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ही नवी व्याख्या तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. सोन्याच्या बळावर ज्ञान कमवू शकत नाही. गुरांच्या जीवावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. बँक बॅलन्सच्या बळावर तुमचं ज्ञान वाढवू शकत नाही. पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन घेऊ शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं कमवू शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही पैसे मिळवू शकता. बँक बॅलन्स वाढवू शकता. ज्ञान महत्वाचं आहे. त्याला सांगा ज्ञान ज्ञान हे ध्येय ठरवा. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे. आम्ही सातत्याने कारण सांगतो मुलं ऐकत नाही. मुलं येऊन तो तसं करत नाहीत. का नाही करत का नाही ऐकत. आम्ही कमी पडतो खरवायला. आम्ही सांगायला कमी पडतो. आम्ही त्याला ओळखायला कमी पडतो. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय. आमची अपेक्षा काय आहे. 5 वर्षाचा मुलगा झाला की आता त्याला शाळेत घालावं. चांगल्या शाळेत घालावं. उत्तम शाळेत घालावं. सर्वोत्तम शाळेत घालावं. मग शाळा आणि मुलगा बघून घेते. ते शाळेचं काम आहे. ते शिक्षकांचं काम आहे. आमचं नाही. अर्थ काय. आमची जबाबदारी सरळ ढकलून मोकळे होते. ही शाळेची जबाबदारी आहे. ही शिक्षकांची जबाबदारी आहे. कामची जबाबदारी आहे.
कधीतरी आम्ही शांत पर्यायाचा विचार केला आणि अपेक्षांचं ओझं आमच्या मुलांवर जरूर लागतो. तुला एवढे मार्क पडले पाहिजे, तेवढे मार्क पडले पाहिजे, तेवढे मार्क पडले पाहिजे. मानवी जीवनात पैसा आणि विद्यार्थी जीवनात मार्क या दोन गोष्टीच्या मार्ग माणसं झपाटण्यासाठी धावायला लागली. पण दुर्दैवाची गोष्ट मी सांगतो, 3 तासाचा माझा पेपर माझ्या आयुष्याचं भविष्य घडवू शकत नाही. अजिबात नाही, अजिबातच नाही. आम्ही प्राधान्य जर मार्कला देत असू तर त्यांची सर्वोत्तम चूक करेल सगळ्यात मोठी. आम्ही आमच्या मुलांना सांगायला शिक्षणाचा अर्थ काय, एज्युकेशन ती लॅटिन शब्दापासून बघा, एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 गोष्टी एकत्रितपणे करतात त्याला शिक्षण असं म्हटलं जात. आता शिक्षण पद्धतीत हे घडत, विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधले जात आहे, शोधलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून दिलं जात आहे, त्या गुणांना संवर्धित केलं जात आहे नाही, अजिबात नाही. शिक्षणाची प्रक्रियाच मुळात शब्द या व्याख्येसारखी होत नाही. या मुलगा आमचा आहे ना, मग आम्ही त्याला ओळखलं म्हणून ना, तो काय करू शकतो काय नाही जाणलं त्याला कधी. आपण भाग्यवान, आपल्याला जैन इंटरनॅशनल स्कूल सारखं एक स्कूल मिळालंय की जिथं या गोष्टींचा विचार केला जातोय, नाहीतर बाहेरच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, चरित्रकला शिकवली जात नाही. बाहेरच्या शाळांमध्ये जीवनशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. इथं चित्रकलाही शिकवली जाते आणि चरित्रकला सुद्धा शिकवली जाते. इथं जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे आणि जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे, हे महत्वाचं. प्रत्येकात काही ना काही आहे, शोधलंय आम्ही तुमच्या मुलांचंही आहे. मानसशास्त्र किंवा जीवशास्त्र ते असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. बनवता येत असं नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो असं नाही, इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच होतो, अजिबात नाही. जे म्हणाल ते बनवून देतो, बनवता येत. माँ जिजाऊ इथे घडवून दाखवलं जाणपूर्वक 50 वर्षाचा आयुष्य महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण नियोजन, म्हणजे भान राखून नियोजन करावं आणि बेबान होऊन ते अंमलात आणावं, हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. 50 वर्षात एकही घटना दिसणार नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. अगदी जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच त्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष त्या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एखादी एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं होतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन होतं. मग नियोजनाच्या बळावर शिवा राजा शिवछत्रपती होऊ शकतो, तर आमचा पोरगाही वाटेल ते बनू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. नियोजन, नियोजनानुसार चालायला. मग काय करायचं पाहिजे, शोधा त्याच्यात काय आहे. प्रत्येकाला काही ना काही दिलं ईश्वर, दुर्दैवाला मी शोध घेतो. 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिकमध्ये 100 सुवर्णपदक मिळाले आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिकमध्ये कस तरी एखादं सुवर्णपदक मिळत. 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान 100 पदकांवर आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा भारत कसा बसला एका पदकावर का? कारण जपानमध्ये विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल पाहिला जातो, त्याच्यात कुठला गुन्हा तो शोधला जातो आणि त्याची जोपासना केली जाते. एखादा मैदानावरच तरबेत असेल तर त्याला मैदानावरच धाडलं जातं, तो पुस्तकाच्या पदात अडकू नकोस. शोधायला हवंय काय आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4th मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, बस एवढंच करत राहिला तो, जागतिक कीर्तीचा फलंदाज. इरफान पटेलला इयत्ता 9th कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, तिथून त्याची सुरुवात केली.
इतकी कीर्ती मिळवू नाही शकला का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर शोधाल काय आहे आणि जेवढ्या लवकर त्याचा विकास करा तेवढ्या लवकर जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचा. कळणं महत्वाचं आहे की तुमच्या मुलात काय आहे. काही ना काही जरूर आहे. काय आहे? काही काही लोकांना शाळेतच कळतं काय आहे आपल्या. ते तिथनं विकास चालू करतात. काही लोकांना माध्यमिक शाळेत आल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. तिथनं काय समजतंय का पाहतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं हात पाय हलवतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतो आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं काय होतंय का पाहतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं आता राहिलेल्या दिवसात काय करता येतंय का पाहतात. आणि काही काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता. ते आले तसे निघून जातात. जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कुठली? स्मशान. जगातली सगळ्यात श्रीमंत जागा स्मशान. कारण परमेश्वरानं मनोजी प्रत्येकाला काही ना काही गुण दिलाय पण त्याला मरेपर्यंत तो कळलाच नाही. हा गुण त्याच्या बरोबरच त्या स्मशानात गेला आणि तिथंच पडून राहिलाय. त्याचा जगाला वापरच झाला नाही. म्हणून सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठला असेल तर स्मशान. ज्याला स्वतःचा गुण कळला आणि ज्याच्या गुणाचा विकास केला त्यांनीच कीर्ती मिळवली. महापुरुष ते झाले. आईन्स्टाईनचा मेंदू जतन करून ठेवलाय. एकूण असलेल्या मेंदू पैकी तो सांगतो मी माझ्या मेंदूचा किती वापर केला. तो फक्त 20%. मग 20% मेंदूचा वापर करून जर आईन्स्टाईन एवढे शोध लावत असेल आपण आपल्या मेंदूचा किती वापर करत असतो. म्हणजे आपण वापरच करत नाहीतर आपणही आईन्स्टाईन झालो असतो. म्हणजे आपल्याकडे आहे वापरत नाही. आमच्या मुलातले ते गुण शोधा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. जशी आता आपली शाळा भरली तशी एकदा पक्षा प्राण्यांची शाळा भरली. जसे आपल्या शाळेत 3 महत्वाचे विषय मराठी हिंदी इंग्रजी किंवा फिजिक्स वगैरे बायोलॉजी तसे त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत सुद्धा 3 महत्वाचे विषय उडणे पोहणे आणि धावणे कंपल्सरी. आणि मग त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत पहिल्या पक्षाला प्रवेश घेतला. त्याचं नाव होतं बदक. शिक्षकाने विचारलं हे बघ 3 कंपल्सरी विषय आहेत माहित आहे ना. तोडाव माहित आहे ना. उडणे पोहणे धावणे 3 विषयात पास व्हावं लागेल. बदक पडला ते बरोबर आहे पण मी पोहू शकतो उत्तम मला उडणे कसं जमेल. शिक्षक म्हणजे आम्ही ना आम्ही घेऊन तयार करू काळजी करू जगात अशक्य काही नाही. बदक म्हणला पण आम जमणार कस. माझं शरीरच इतकं पोहोचलं आहे पंख आहेत मला पण कधी आमच्या घरात कुणी आतापर्यंत आकाशात उठलंच नाही. शिक्षक म्हणजे म्हणूनच तर विषय ठेवलाय ना नवीन विषय अभ्यास करावा लागेल सातत्यानं जमेल. आपण कसं हे बाब म्हणजे पोहायला मला येतच कराय त्या विषयाचा अभ्यासच करू नकोस. जे जमत ते करायचं काही कारण नाही. जमत काय नाही हे बघ धावण्याचा सराव. धाव विमान बघितलंस का. पहिल्यांदा धावपट्टीवर धावत धावत जात मग आकाशात. तुझं तसंच करायचं. पोहणे अभ्यास करूच नको सातत्याला धावण्याचा सराव कर आणि धावता धावता अचानक पंख बाहेर काढून उडायचा प्रयत्न कर. चले अडचण काहीच झाला सराव मग त्याचा चालू. पोहणे तो अंगभूत पूर होता त्याचा अभ्यासच नाही जमतय. त्यांनी सरकार दिवस रात्र धावण्याचा सराव चालू केला पण बदक काय व्हायचं धावून धावणच इतकं जमायचं की परत उडी घ्यायला अवसरच नाही राहायचं. हे वर्षभर असं चाललं. आता अडचण झाली परीक्षा आली. उडणे ना पास धावणे काटावर पास आणि पोहणे अभ्यासच नाही. 37% मार्क. आमच्या पोरांना आम्ही बदक तर करत नाही ना तेवढा विचार एका झाली पूर्वक करा. काय जमत आमच्या पोराला अंगभूत गुण काय आहे पोहणे. मग त्याला पोहण्यातच करिअर करू द्या ना. ज्या विषयासाठी त्याची शरीर रचना घडलीच नाही त्या विषयात त्याला घालता कशाला. उडू शकणार आहे का तो. निसर्गानं त्याच्या शरीराची रचना केलीच नाही तशी.
मग कशाला झालं पूर्वोद्यात झालं? आमची अडचण काय आहे? ज्याला गणिताची आवड त्याला इतिहास शिकवायची, ज्याला इतिहासाची आवड तिथं तो तेंडुलकर झाला पाहिजे, आणि ज्याला तेंडुलकर व्हायचंय काही तुला भरत नाट्य महाराज पाहिजे. हा काय प्रकार आहे? का बदक करतो पोरांच्या आधी? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाबाबतीत आम्ही आवर्जून दावातावणी बोलतो, पण जेवढ्या या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ना, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या घडतायत हे लक्षात घ्या. इंजिनिअरिंग करणारी ही मोठी उच्च शिक्षण घेणारी मुलांची आत्महत्या करताय का? कारण त्यांनी डॉक्टर व्हावं ही त्यांची नाही, त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे. त्यांनी इंजिनियर व्हावं ही त्यांची नाही, त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे. अरे मी एवढा व्यवसाय आधीच उभा करून ठेवलाय, माझी वकील एवढी उत्तम चालतीये, आता तू दुसऱ्या क्षेत्रात जाऊन कसं चालेल? माझ्या नंतर ती खुर्ची तू सांभाळायला हवी. चालवला त्याच्यात नाही नाही बोलतो, त्याला आवड नाही त्याची, पण जबरीनाने घालतो आणि मग ते प्रकार होतात. तुमच्या मुलांमध्ये नक्की कुठला गुण आहे तो जाणा आणि त्याला चालना द्या, मग मुलं घडतील. आवडत्या विषयात त्याला जाऊ द्या, मग ती पुढे जातील, मोठी होतील, कीर्ती गाजवतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला अरुण नाते माहिती असते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं सुरेल भावगीत करा. उद्ध्वस्ततेच्या तटावर आणि मरणाच्या काठावर असणाऱ्या अनेकांना त्यांच्या या गाण्यानं माघारी आणलं आणि जीवन जगायला समृद्ध केलं. हे अरुण दाते इंजिनिअरिंग शिकत होते, त्याचे वडील भैय्या सांगतात, ते प्रचंड मोठे श्रीमंत असतात. घरात मैफली करायच्या गायनाच्या, पैसे एवढे की तिजोरी उभारली की घटर मंडळ खरी करायची, समाजात प्रचंड मोठी प्रतिष्ठा. त्यांचा हा मुलगा अरुण दाते इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता, निकाल लागला आणि अरुण दाते दुसऱ्या वर्षाला नापास झाले. आता घरी कसं सांगावं नापास झालं? वडिलांची प्रतिष्ठा केवढी मोठी, त्यांना जर कळालं तर काय होईल? धडधड सुरू झाली, भीती दाखली, कसं सांगावं? भीत भीत घरी आले, वडिलांनी विचारलं, अरुणराव निकाल होता? त्यांनी दबक्या आवाजात सांगितलं, निकालच लागला. काय झालं? बाबा नापास झालं. भैया साहेब उठले, खिशातलं 100 रुपयाची कोरी करकरीत नोट काढली, अरुण दात्याच्या हातावर दिली आणि सांगितलं, जा 100 रुपयाचे पेढे घेऊन या. अरुण दात्याला काय कळेल? म्हणजे ऐकलं नाही का काय नीट? त्यांनी परत मोठ्याने सांगितलं, बाबा नापास झालं, नाही पेढे घेऊन या. जा आता मात्र पर्याय नव्हता. अरुण दाते बाजारात गेले, 100 रुपयाचे पेढे घेऊन आले. येताना उद्यात विचार एकच, काय नीट ऐकलं नाही का विश्वासच नाही का मी खोटं बोलतोय असं वाटलं? पेढे घेऊन आल्यावर वडिलांच्या हातात पेढे ठेवले, पण अरुण दातेने परत विचारलं, बाबा मी नापास झालो आणि तुम्ही पेढे कसे आणायला सांगितले? कारण भैया साहेब दाते विचारलं, अरुणराव तुमच्या वर्गात मुलं किती? म्हणजे 50, त्यापैकी 5 किती झाली? म्हणजे 20. नापास किती? माझ्यासही 30. आता मला एक सांगा, त्या पास झालेल्या 20 जणांपैकी, बरं ते जाऊ द्या, तुम्हाला सोडून तुमच्या वर्गातल्या 49 जणांपैकी किती जणांना तुमच्यासारखं गाता येत? अरुणराव म्हणले, एकालाही नाही, हे पेढे त्यासाठी आहेत. तुमच्या वर्गातल्या एकालाही माझ्या मुलासारखं गाता येत नाही, म्हणून हे पेढ्यात अरुणराव हे फक्त तुम्हाला जमत. इंजिनियर हजारो होतील, डॉक्टर लाख होतील, पण महाराष्ट्राला भेट लावणारा अरुण दाते नावाचा भावगीत गायक मात्र एकच असेल, हे पेढे त्यासाठी आहे. आमच्या पोरांना गर्दीतला एक बनवू नका, त्याच्या पाठीमागं कशी गर्दी खेचता येईल असा त्याला बनवा. त्या दिवशी आम्ही आमच्या पोरांना मदत बनवायचं सोडू ना, त्या दिवशी आमची पोरं मग अरुण दाते तेंडुलकरांशी बनायला सुरुवात होईल. जाणार काय आहे? पोटापाण्याचे भ्रांत म्हणून पोराने शिकावं ही अपेक्षाच नको. त्याला त्याचं उत्तम जगता हो, ज्या परमेश्वराने जन्माला घातलंय तो बघेल ना. चिमणीचं शिक्षण किती? कावळा कुठल्या शाळेच? हरणाचं विद्यापीठ कुठलं? मग काय उपाशी राहतात?
गेलास तरी चालेल. उत्तम बनवा, सर्वोत्तम बनवा, सर्वोत्कृष्ट बनवा. त्याला त्याच्या पाठीमाग गर्दी गोळा झाली पाहिजे असं कर्तृत्व घडू द्या. बदल नका बदल. त्या शाळेत दुसरा पक्षी आला, त्याचं नाव होत पोपट. शिक्षकांनी सांगितलं हे बघ, तीन कंपल्सरी विषय, उडणे कोरे धावणे. पोपट म्हणलं आपण उत्तम उडू शकतो, पण धावणे कसं काय जमायचं? उभा राहतो पाय, आपण तरी प्रयत्न नाही केला. शिक्षक म्हणजे आधी आहे ना करून घेऊन पाहिजे म्हणून. आणि म्हणला पोहणे अभरून मध्ये पोपट कधी पाण्यात दिसलाय काहीतरी काही. शिक्षक म्हणजे कंपल्सरी विषय आहे, डिग्री पाहिजे असेल तर पोहणे या विषयात पास व्हावंच लागेल. पोपट म्हटला शाळा तू नको ते निघालं मात्र तसं मुख्याध्यापकाने शिक्षक त्याला पकडा, त्याला पकडा, त्याला जाऊ देऊ नका ऍडमिशन मिळेना. काही पळून गेला तर विद्यार्थी संख्या भरणार नाही, वर्ग चालणार नाही, वर्ग टिकला नाही, शिक्षक टिकवता येणार नाही. पकडा म्हणलं धरून त्याला. बऱ्याच ठिकाणी अडचण ती आहे हो. म्हणजे आता तुम्ही एवढं प्रचंड मोठं नाव केलंय की लोक तुमच्याकडे गर्दी न येतात, पण काही काही ठिकाणची अवस्था अशीच आहे. धरून आलं मला, धरून ठेवावं लागतं. आमच्याच शाळेत शिकतो सांगावं लागतं. असे पोपट पण बाहेर झाले. त्याची इच्छा नाही, इच्छा कुणाची? शाळेची टिकला पाहिजे. बाबा तू टिकला तर आम्ही टिकू. धरला नाही मग खात्री नाही राहील का? नाही म्हणजे परत नेमकं इन्स्पेक्शन यायचं, साहेब यायचं हे नसायचं. साहेबांना समोर दिसला पाहिजे, विद्यार्थी संख्या भरली पाहिजे. मग काय करा? म्हणजे ह्याला पिंजऱ्यात ठेवा, म्हणजे जाणार नाही, उडणार नाही. ठेवलं ना पोपटाला पिंजऱ्यात. आता पोपट पिंजऱ्यातच ठेवला म्हटलं अभ्यासाचा विषयच नाही. पिंजऱ्यात कसला अभ्यास? ना उडणे, ना पोहणे, ना धावणे, किती विषयाचा अभ्यास नाही. तर वर्षभर पोपट पिंजऱ्यात. मग या पोपटानं त्या वर्षाच्या कालावधीत पिंजऱ्यात राहून एक नवा गुण आत्मसात केला. पोपटाचा पिंजरा जर तुम्ही कधी बघितला असेल तर त्या खालचा झोपाळा असतो, पाळणा असतो. वर्षभर त्या पिंजऱ्यात जाऊन त्या पोपटाचा एक नवा गुण तयार झाला. हलक्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं वर्षभर तेवढा शिकला. परीक्षा आली, शिक्षकांनी पोपटाला पिंजऱ्यातनं बाहेर काढलं. आता वर्षभर आपल्याला चालताच येणार. उडणे तर नावच सवय चालाय वर्षभर, म्हणूनच गेली सगळी. पण कसं तरी झळपडत एका फांदीवर पोहोचलं आणि फांदीवर पोहोचल्या पोहोचल्या पोपटानं पहिलं काम केलं त्या हलक्या फांदीला घट्ट सुरक्षित धरून बसला. वर्षभर तेवढं शिकला. आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं तेच होत. एकदा शाळेची डिग्री घेतली बाहेर पडला की सरकारी नोकरी, सुरक्षित आयुष्य. काही दुसरा प्रकारच नाही. नवीन वाटा शोधाव्या, नवे रस्ते पहावे, नव्या प्रांतात उतरावं, असलं काही नाही. खट्ट सुरक्षित आयुष्य. पदक वडील पुढच्या वर्षी रिटायर, मग त्यांच्या जागेवर चालले प्रयत्न. आमची मुलं कुठल्या नाही, बी ए बी ए बस, एम ए एम ए बस. जेवढ्या लवकर नोकरीला ते उत्थान लग्न करावं पोरं. सुरक्षित आयुष्य. सुरक्षित कोशात जगणारी माणसं मोठी झालेली कधी बघितली? कोण मोठं झालं? कुणी कीर्ती गाजवली? कोणाला महापुरुष म्हटलं? चाकुरीने चालणारे नाही, रुळलेल्या वाट्यावर पळणारे अजिबात नाही. ज्यांनी वाटा बदलल्या, नव्या वाटा शोधल्या, नव्या वाटा तयार केल्या, त्यांनी कीर्ती संपादन केली. रुळलेल्या वाट्यावर कसले जातात? स्वतःची नवी वाट निर्माण करा. पोपट कसले होता? पोपट पंची करणारे. स्वतःच काहीतरी निर्माण करा, सृजनशीलता येऊ द्या तुमच्या. पोपट नको, आमची पूर्ण पोपट फिरवतो. तिसरा एक पक्षीच्या शाळेत आला, खरुताई नाव. शिक्षकांनी परत सांगितलं तीन कंपल्सरी विषय, उडणे पोहणे धावणे. खरुताई म्हणजे मी धावू शकते उत्तम, आपला हातच कोण धरत नाही, पण उडणे कसं काय जमायचं आणि पोहणे बुलून वर येईल. शिक्षक म्हणले हे बघतो काळजी करू नका, आम्ही आहोत का घेऊ करतो. आता शिक्षक पंधरा गावून आले, एक एक ताई येणार ना. मग खरुताईचा सराव चालू झाला. एकदा खरुताई तुरु 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 पळत 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 एका झाडावर चढली, झाडावर चढून वरच्या फांदीवर गेली. आणि त्या फांदीवर पोहोचल्यावर खरुताईनं वरून खालच्या शिक्षकांना विचारलं, मी आता वरून खाली उडी मारू का? म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बस.
असेल? शिक्षक म्हणते नाही, हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आहे. उडणे नेहमी खालून वर असत, वरून खाली नाही, अभ्यासक्रमाच्या बाहेर. आमच्या पोराची सगळ्यात मोठी अडचण ही की त्याच्या बुद्धीला भावच देत नाही. आमच्या शिक्षणात त्याला विचार करायला संधीच देत नाही, त्याची मदत ऐकून घेत नाही. खरं काही करून टाकली आम्ही वरून खाली उडी मारू का? तसंच नाही, अभ्यासक्रमाच्या बाहेर. बघा ना, आमच्या पोरांचे पुस्तक बघा, प्रश्नपत्र बघा, काय सांगायचं आमच्या पोरांनी. या पाठातून पु ल देशपांडे काय संदेश देतात, या कवितेतून गदी माडगुळकर काय सांगतात, म्हणजे आमच्या मुलांनी काय घ्यायचं, पु ल देशपांडे काय म्हणतात, ते गदी माडगुळकर काय काय सांगतात ते मला तुला विचारलंय का? तू फक्त त्यांना काय वाटतं ते लिह, तुला काय वाटत अभ्यासक्रमाच्या बाहेर. असं का होत नाही पाटील स्पर्मुला कावडिया करून? आम्हाला संधीच नाही मिळत. त्याला संधी मिळाली डोक्याचा वापर करायला, म्हणून टोटल स्लॉ तयार झाला. पाटील स्लॉ नाही होत कारण पाटलाला संधीच नाही. तू तुला काय वाटतं लिहूच नको, ते देशपांडे काय म्हणतायत ते लिही, मालमत्ता येतो संधी आमच्या शिक्षण पद्धतीत. 3 तासाचे पेपर, पुस्तक आणि त्यात काही लिहायचं, त्याचा स्वतःच्या डोक्याचा वापर कुठं आहे? संधी कुठं आहे? बुद्धी कुठं आहे? अहो आता संधी मिळाली आमच्या मुलांना. आयटी सेक्टर मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डोक्याचा वापर करायला मिळाला, प्रोग्राम तयार करायला लागतात, सॉफ्टवेअर तयार करायला लागतात, आणि मग आमची पोरं खऱ्या अर्थाने सज्ज झाली. आज अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये सगळ्यात जास्त संख्या भारतीयांची आहे. आमच्यात क्षमता आहे. बिल गेट्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक, जगातला सगळ्यात श्रीमंत तो लिहितो त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची आम्ही स्थापना केली त्यावेळी आम्ही 100 जण होतो, आणि त्या 100 जणांतले 99 जण भारतीय होते आणि मी 100 आहे. म्हणजे 99 भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो. पण आम्हाला आमच्या डोक्याचं महत्व कळत नाही, आमच्या डोक्याचं मूल समजत नाही, आमची क्षमता आम्हाला कळत नाही. आहे क्षमता, वापर तर करा. आमच्या पोरांना जाणवू द्या ना आम्ही काय करतो. आठवण देऊ सगळी आमचा पोरग काय धा करू नको, तो वेगळं काय कर धापरे बोलू ठेवशी ते. अरे गाळवास कळत नाही का? हे आमचे शब्द आहेत, अनकांचे शब्द आहेत. म्हणजे शाळेत तर त्याच्या बुद्धीला वाव नाही, त्यांनी फक्त ऐकायचं, सांगायचं काहीच नाही, आणि घरात तर त्याच्यापेक्षा अवस्था देतात. मी तुम्हाला सांगू, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लागला. गाढवाला डोंगरात सोडून द्या, त्याच्या काळात पूर्वी घंटा बांधायचे महाराजांच्या काळात, आणि त्या दाट घंटात जंगलात त्या गाढवाला सोडून द्यायचे, आणि मग लोक त्या घंटेच्या आवाजाच्या पाठीपाठी मागे जायचे. तो गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढायचा, ती देणगी आहे. तेव्हा आमच्या पोरांना गाढव म्हणताना सुद्धा गाढव किती महत्वाचा आहे ते लक्षात घ्या. जसा गाढवा हा अलौकिक गुण आहे, तसा तुमच्या पोरातही काहीतरी असू शकतो, त्याचा शोध घ्या. कशाला गाढव म्हणता? संधी द्या ना त्याला काहीतरी करायची, करून दाखवायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो, माझा पके नावाचा मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पके मला भेटला, म्हणला कळलं का? म्हटलं काय? म्हणला कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे, मला काही कळे ना. एसवाय मध्ये शिकणारा पक्या, माझ्या बरोबर टपरीवर चहा घेणारा पक्या, अचानक सत्कारच्या पात्रतेचा कसा काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. तर मला गुन्हा काय कळेना, माझ्या बरोबर एसवाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला? मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला? म्हटलं मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण सत्कार कॉलेजमध्ये सत्काराची तयारी चालू, विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खुदून खुदून विचारलं बाबा कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर तो म्हणला माझं नाव काय? म्हणलं पक्या. पक्याचं उलटा काय? म्हणलं क्या. क्या इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हणलं टोपी. टोपीचं उलटा काय? म्हणलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलटा काय? म्हणलं रामा. रामा कोण आहे? म्हणलं देव आहे. देवचं उलटा काय? म्हणलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हणलं बोले.
लेबोरी शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय. पण मित्रांनो, आज पक्या आज बाबा अणुशक्ती केंद्रात प्रकाश सावंत या नावानं शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. सकारात्मक राहा त्याच्याबद्दल. अलौकिक करतात काम पोर, अलौकिक संधी मिळत नाही, ही आमच्या पोरांची अडचण आहे. क्षमता आहे, बुद्धी आहे, कौशल्य आहे, सगळं आहे. म्हणजे एखाद्या मुलाला मी सांगतो, हे बघ 100 मीटर पळायचं, ऑलिम्पिकच 7 सेकंदाच मेरिट आहे. म्हणजे जास्तीत जास्त 100 मीटर पळायला 7 किंवा 10 सेकंद लागतात, तू पळून दाखवायच. बरं, पळून जमतच नाही, 10 सेकंद काय शक्य, सांगा किती वेळा. अरे 100 मीटर पळायचं, 10 सेकंदाचा रेकॉर्ड आहे, तुला 10 सेकंदात पूर्ण करायचं, जमणारच नाही. पण तेवढ्यात आपण त्याला सांगतो, अरे महाराय, ते जे सुसाट सुरात फुटतो 3 सेकंदात 100 मीटर. म्हणजे क्षमता नव्हती का? होती ना क्षमता. तुमच्या पोरात एक क्षमता आहे, काळाबाहेर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वाटते एवढी क्षमता आहे, अफाट क्षमता आहे, पण विश्वास द्यावा लागतो त्याला. तुझ्यात आहे, चल ये घेऊन बाहेर काढ. पण इतकी क्षमता असून सुद्धा आमची पोरं वापरच करत नाही, आमचे पालक ती वापरायला त्याला भागच पाडत नाही. गंजून जाते क्षमता, गंजून. मी जाणीवपूर्वक सांगतो, प्रत्येक माणसाला सांगतो, गंजून जाण्यापेक्षा झिजून गेला तर चालेल. गंजून नका जाऊ, आलायच ना जन्माला, दिलंयच ना सगळं, तर झिजून जा, गंजून नका. हे सांगा सकारात्मकता द्या. कुणाची मुलं कलेक्टर होतात, कुणाची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरचं वातावरण कधी बघितलं? जाणीवपूर्वक बघा कधी. त्यांच्या घरात कलेक्टर, आयएएस, आयपीएस असे मोठमोठे अधिकारी, कर्तृत्ववान मुलं जन्माला आली ना, त्यांच्या घरातलं वातावरण बघा. तो पोरगा छोटासाच असतो, कपडे न घालताच घरात फिरत असतो. आई रागवत नाही, आई चिडत नाही. आई त्याला म्हणते, राजे किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला प्रश्न पडतो, चटणी नाही, टी शर्ट नाही घातला, किती सुंदर दिसता हो तुम्ही. तुमचा आई खरंच, अहो राजे कपडे न घालता एवढे सुंदर दिसता, चटणी घातल्यावर किती सुंदर दिसता. बरं कपडा जातो 2 मिनिटात चटणी घाल. आई आता अहो आता शर्ट घातल्यावर तर किती सुंदर दिसाल. बरं कपडा जातो शर्ट घालायचं. आई आता कसा दिसतो. राजे कपडे घातल्यावर एवढे देखणे दिसतात, थोडीशी पावडर लावली, जरासे केस नीट केले तर किती छान दिसाल. मुलगा पडत जातो, पावडर लावतो केस. आई आता कसा दिसतो. त्याने वडील आलेले असतात. अहो अख्ख्या जांभ्यात मध्ये तुमच्या इतकं दिसतं. बोल आपली मुलं आपण मोठी करायची असतात, दुसऱ्यांनी नाही. आपल्या मुलांना आपण मोठं म्हणायला शिकलं पाहिजे, इतरांनी नाही. सकारात्मक दृष्टिकोन येऊ द्या पालकांमध्ये पहिल्यांदा. म्हणजे मुलं सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाते, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणखी एक पक्षी त्या शाळेत आहे, कोकिळा नावाचा. शिक्षकांनी सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा, कोकिळा म्हणली मला यातलं काहीच येत नाही, उडणे, पोहणे, धावणे संबंधच नाही. मी गाऊ शकते उत्तम, मी गाऊन दाखवू का? माझ्यात जो गुण आहे त्या गुणाचा विषय नाही का? जगाला मोहित करणारी, निसर्गाला मोहित करणारी मी कोकिळा, मला शाळेत शिकायचं आहे, पण माझ्याकडे जे आहे ते शिकवणारा विषयच नाही. आमची कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांच्यात असा अलौकिक गुण आहे, पण त्याचं संवर्धन करणारी
यंत्रणाच आमच्याकडे नाही, विकास करणारीच यंत्रणा आमच्याकडे नाही. आणि मग ही अशी मुलं न्यूनगंडाला पछाडली जातात. कोकिळा गळा कोडा आहे, सुरेल आवाज आहे, पण रंगानं काळी आहे, सतत न्यूनगंड आहे. इतरांपेक्षा आपण दिसायला देखील नाही आहोत, आपण रंगाने काळी आहोत. चार चौदात गेल्यावर आपल्याला बरं वाटत नाही, मग ती चार चौदात जातच नाही, मग ती बाहेर बाहेरच. ती न्यूनगंडानं पछाडली, दैवी कोण अलौकिक कोण, पण न्यूनगंड रंगाने काळी आहोत ती मात्र. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांची परिस्थिती नेमकी कोकिळी सारखी आहे. आपण ग्रामीण भागात राहतो, आपण जामनेर भागात राहतो, ते पुण्या मुंबईचे लोक इंग्रजीत खडखड बोलतात, आपल्याला कसं जमेल? आपल्याला नाही जमणार इंग्रजी, नको. न्यूनगंडानं पछाडली म्हणजे तुमच्या सगळ्या पालकांचं मी कौतुक करेन की तुम्ही तुमची मुलं इंग्लिश मिळवला. सगळ्यात महत्वाचं नाहीतर काय अलीकडं भाऊ झालाय हो इंग्रजीचा. म्हणजे मला जर मोठं व्हायचं असेल तर मला इंग्रजी आलंच पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा इश्यू. काय वस्तुस्थिती आणि तुम्हाला का नाही जमणार हा पहिला प्रश्न आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक मंदिर होत, मोठं जगप्रसिद्ध मंदिर, देशोदेशीचे भक्तगण तिथे यायचे. एकदा त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले, नवीन ट्रस्टी आले आणि नव्या ट्रस्टीने घोषणा केली या मंदिरामध्ये देशोविदेशाचे भक्त येतात, त्यामुळे मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे, कंपल्सरी करून टाकलं. आता त्या मंदिरात एक 65 वर्षाचा घंटा वाजवणारा होता, त्याने विचार केला मला कुठं घंटा इंग्रजीत वाजवायची, मला नाही आलं तर काय हरकत नाही ना. त्याने ट्रस्टीला सांगितलं मी काय घंटाच वाजवतो, मला इंग्रजी कशाला यायला पाहिजे, नाही आलं तर नाही का चालणार. ट्रस्टी म्हणले नाही, नियम म्हणजे नियम, मंदिरात सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे, कंपल्सरी आहे. आता बिचारा पोटापाण्यासाठी तेवढीच नोकरी होती, त्या वयात त्याने इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला पण जमलं नाही. आता खराब काही निमा प्रमाण नोकरी सोडावी लागली, पण नोकरी सोडल्यावर पोटापाण्याचं काय? मग त्याने विचार केला काय करावं, त्याच्या लक्षात आलं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे, देशोदेशीचे भक्तगण येतात, पण एखाद्याला तिथं चहा प्यायचं म्हटलं तर चहाची व्यवस्था नाही. पोटा भरण्यासाठी काहीतरी उद्योग केला पाहिजे म्हणून त्यांनी त्या मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकली, त्याचा सुंदर चविष्ट चहा लोकं प्यायला लागली, गर्दी वाढायला लागली आणि बघता बघता त्याचा व्यवसाय इतका वाढला की 6 महिन्यांतर त्या छोट्या टपरीत छोटं हॉटेल झालं, तेही आपण चाललं चांगलं चाललं, मग मोठं हॉटेल झालं. बघता बघता त्याने नियोजन उत्तम व्यवस्थापन चव आणि याच्या बळावर आणखी कीर्ती मिळवली, त्यांनी मोठं हॉटेल बांधलं तेही आपण चाललं, मग 3 स्टार हॉटेल केलं तेही जबरदस्त चाललं, मग त्याचं स्वतःचं 5 स्टार हॉटेल झालं. त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशादेशातली लोक उतरायला लागली, तिथं व्यवस्थापन नियोजन फारम जायला लागली. एकदा त्याच्या त्या 5 स्टार हॉटेल मध्ये अमेरिकेचं शिष्टमंडळ उतरलं होतं, तिथलं नियोजन बघितलं, व्यवस्थापन बघितलं, फारावून गेलं ते शिष्टमंडळ, म्हटलं या हॉटेलच्या मालकाला मला भेटायचं आहे. आणि मग मालक आले, आता ते अमेरिकन इंग्रजीत बोलतायत, येतो मराठीतनं चाललंय, कुणाचं कुणालाच काही कळेना, मग संवादच होईना. आणि मग ही सगळी अवस्था पाहून एक जण त्या मालकाला म्हटला, एवढ्या 5 स्टार हॉटेलचे तुम्ही मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही. तसा तो म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून एवढा घंटाच वाजवत बसलो असतो. खरंच आहे ना? कशाला भाऊ करतो आम्ही? नका दाबून ठेवू हे गुणगंधच, नका तयार करून मुलांमध्ये महिलांना ही गोष्ट सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची. मोकळेपणानं आमच्या मुलांना त्याच्या गुणांची उदाहरण करू द्या, जे आहे त्याचा विकास करून द्या, ते संवर्धित होऊ द्या, मग खरतील आपोआप मुलं. मग शेवटी आणखीन एक पक्षी शाळेत आले, त्याचं नाव होतं गरुड. शिक्षकांनी सांगितलं, म्हटले 3 कंपल्सरी विषय, उडणे पोहणे थांबणे. गरुड म्हटला, तुम्ही मला उडणे शिकवणार? मला पक्ष्यांचा राजा म्हटलं जात, जगात झेप कुणासारखी घ्यावी तर माझं उदाहरण दिलं जात. त्या झेपेला भरालेला गरुड भरावी किंवा गरुड झेप म्हटलं जात, तुम्ही मलाच शिकवणार? म्हणे शाळ, तुला किती येत असलं तरी बरं वाटलं ठीक आहे.
दुसरा विषय म्हणजे धावणे. जो माणूस आकाशाशी स्पर्धा करतोय त्याला तुम्ही धावायला जमिनीवर आणता कशाला? जो मुळातच आकाशा एवढा आहे त्याला जमिनीवर नेता कशाला? कशाला धावायचंय? आकाशाच्या त्या क्षितिजाच्या पलीकडं झेप आहे माझी. मुळातच मोठा आहे, खाली आणून कशाला छोटा करताय? पर जाऊ द्या, धावणे सोड. तिसरा विषय आहे पोहणे, त्याचा काय उपयोग? तर मला उपयोग काय? मी तुमचा या विषयाचा अभ्यास करायचं कारणच काय? आता शिक्षकांना माहिती सांगतो करोडो का पोहायच. आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं तेच झालंय. चार भीती चार आणि आमची पोरं अक्षरशः अडकून ठेवली. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, कुठे शाळेच्या चार भीतीच्या आत लावला. ते सफरचंदाच्या बागेत बसला होता, झाडामध्ये बसला होता. मग वरून सफरचंद खाली पडलं आणि मग त्यात गुरुत्वाकर्षण जन्माला आलं. आइन्स्टाईन जर वर्गात बसला असला तर गुरुत्वाकर्षणाचा शोधच लागला. मग शाळा कुठून? चार भिंतीच्या आत नव्हे, गरुड सांगतोय मला कुठे जीवनाची शाळा शिकायची आहे. आसमानात भरायला मारतो मी, मला कशाला पंडून ठेवता? मला कशाला विषयाच्या बंधनात अडकवता? घराच नाही सरळ तो उडाला आसमानात, पण गरुडाला गरुड का होत आलं? आमची मुलं काय करतो? आम्ही बदल करतो, पोपट करतो, खरपाई करतो, कोकिळा करतो का खरंच गरुड करतो? मुलाला घडवायचं असेल ना तर गरुड घडवा, जे विश्व घडवतील. कसा घडतो गरुड? संकट आली की पोरं भितरतात, अडचण आली की वडिलांचा हात धरतात, पूर्ण गाडी आली की आईच्या पदरात घुसतात. लढायला शिकवत नाही आम्ही त्यांना. आमचा संस्कार कुठला आहे? मुलगा लहान असताना ते काळोख दिसला नको जाऊ भाऊ. ते तीन पोरांचा बाप झाला तरी परत काळोखात जात नाही भाऊ. संस्कार लहानपणाचा इतका फट्ट असतो की तो मेला तरी हटत नाही बिंदू. कुठले संस्कार करता आमच्या पोरांवर भाऊ? नको जाऊ. कसा विषयाच्या संकटांशी भिडेल तो? कसा लढेल तो? भीती कशाला त्याच्यात निर्माण करता? सामर्थ्य निर्माण करा, शक्ती निर्माण करा, धाडस निर्माण करा, साहस निर्माण करा. स्वामी विवेकानंद एकदा आंब्याच्या झाडावर चढले, पहाडेकरांनी बघितलं, धावत धावत आला, हे खाली उतर, त्या आंब्याच्या झाडावर भूत आहे. विवेकानंद म्हणले भूत आहे? मग आधी भूताला भेटतो आणि मग खाली येतो की निर्भय काय? जगातलं कुठलंही संकट माझ्या मुलाला रोखू नाही शिकलं पाहिजे. जगातली कुठली अडचण माझ्या मुलाला आणू नाही शिकली पाहिजे हे सांगा त्याला. हे आम्ही संस्कार करायचे असतात, पण आम्ही सातत्याने त्याच्या पदोपदी अडथळे संकट निर्माण करतो. नको जाऊ पडशी. काय अवस्था आहे हो? आमचा मुलगा विचारतो, आई सायकल शिकू का? नको पडशी. पोहायला जाऊ का? नको गडपडशी. मग करू काय? टीव्ही बघ. बरं झालं ते मासाहेबांच्या काळात मी विचारलेलं नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं? म्हणजे महाराजांनी का स्वराज्य घडवलं? अहो मासाहेब जिजाऊंनी रामकृष्णाच्या गोष्टी त्याला सांगितल्या. म्हणून महाराजांनी रामराज्य उभा करायचा प्रयत्न केला. म्हणून स्त्रियांचं रक्षण करणाऱ्या कृष्णासारखं महाराजांचं स्वराज्य स्त्रियांचा मान आणि सन्मान राखणारं ठरलं. आम्ही आमच्या पोरांना कुठल्या गोष्टी सांगतो? अजब प्रेम की गजब कहा, कसलं कर्तृत्व घडणार त्यांच्या हातून? मग आणि आम्ही सांगतो पिढी भरकटली, आम्ही सांगतो पिढी बिघडली. हे बिरलं कोणी त्यांच्या उगा? आम्ही काय पेरतो याच्यावरनं काय उगवणार ते ठरत. काय पेरता ते पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लढायला सिद्ध करा मुलांची. दहा वर्षाचे होते शिवमहाराज, पुण्याच्या लहान भारत मासाहेबांबरोबर राहताय. नुकतेच आता घोड्यावर बसायला तयार झाले, पण पाय अजून घोड्याच्या रकमीत पोहोचत नव्हते. मोठं व्हायला हवं होतं, अजून तर घोडेस्वारी करताय.
एखादा नव सायकल शिकणारा मुलगा तसा सारखी सायकल मागतो तसं महाराजांचं झालेलं. एकदा घोड्यावर बसायला शिकले आता रोज तरफेट मारावी असं त्यांना वाटलं. एकदा घोड्याच्या मागे तर कोंडाची बरोबर फिरत होते. कोंडाची कंगा आज कुठल्या घोड्यावर रफेट मारायची. एक एक घोडं पाच पाच पुढे निघालेले. कोंडाची कथा म्हटले तुम्ही सांगा कुठल्या घोड्यावर रफेट मारणार. तसं राजांचं लक्ष एका घोड्यावर खेळ. कोंडाची कथा आज आज या या घोड्यावर रफेट मार. कोंडाची त्या घोड्याकडे बघितले आणि कोंडाची नका शिकांत हजरले. नाही राजा नाही ही जनावर नको. लई अवकाश लई खुले नाही राजा ही सोडून दुसरा कुणी बी सांगा. त्या घोड्यावर बसून तो कोणी आलाय का राजा. तुमच्या आबासाहेबांनी सोडून हे घोडं कुणाला बी बसून येत नाही. लई अवकाश तसे शिवराजे म्हणले आमच्या आबासाहेबांना बसून येत ना. आमच्या आबासाहेब याच्यावर रपेट मारतात ना. मग आम्ही आम्ही याच घोड्यावर रपेट मारणार बस. कोणाची कथा म्हटला शिवराजे हट्ट नका हो. लई अवकाश जनावर कधी उचलून फेकून देईल सांगता यायचं नाही. नको पण शिवराजे हट्टाला पिटला आम्हाला बसायचंच. आज रपेट याच घोड्यावर. कोणाजीचा निरुपाय झाला. लाल मालाच्या खिडकीत मासा जिजा उभा होते. कोणाजीने नजरेने जिजाऊंना विचारलं काय करू आणि मासाहेबांनी सांगितलं बसू दे. आता मात्र कोंडाजीचा निरुपाय तसा. कोंडाजी शिवराजांना म्हणाला राजा बसू तो त्या घोड्यावर पण एक गट आहे. म्हणे काय काय काय. घोड्याचा लगाम म्या हातात धरणार. म्या घोडं धरून चालतो मग तुम्ही पाठीवर बसून चालतो. कबूल शिवराजे कबूल घोडं सोडलं. कोंडाजीने त्या छोट्या शिवाला उचलून घोड्यावर बसवलं आणि घोड्याचा लगाम धरला. कोंडाजी पुढे होणार तो शिवराजेने घोड्याला टाच मारली आणि घोडं बेमान उडालं. वाऱ्याच्या वेगासारखं सुसाट फुटलं. कोंडाजी जवळ जाऊन कोंडाजीने त्याला सावरलं. कुठे लागले का ते पाहिलं पण शिवराजांचं लक्ष कोंडाजीकडे नव्हतं. शिवराजांचं लक्ष होत लाल महालाच्या खिडकीत उभा असणाऱ्या मासाहेब जिजाऊ. त्या तिथेच उभा होता. शिवराजांना वाटलं आपण एवढे घोड्यावर न पडलो आता मासाहेब धावत येतील आपल्याला कुशीत घेतील डोक्यावरून हात फिरवतील विचारतील शिवराजा लागलं तर नाही. पण मासाहेब येण्याचं काही चिन्ह दिसे नाही. एवढं लागलं तरी न रडणारे शुभा मासाहेब येत नाही ते कळालं आणि मग मात्र ते मोठ्यानं रडायला सुरुवात केली. अंग छाडलं ताडकर उठले आणि कोंडाजीला बाजूला तर शिवमहाराजा ताट 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 ताल महाराजा दिसून आले. पायऱ्या करून आत शिरले. खिडकीत मासाहेबाने हात मारले शुभा पण शुभाचा एक नाही दोन नाही. शुभाराजा पुढंच मासाहेबाने परत हात मारली शुभाराजे एक नाही दोन नाही शुभाराजे पुढंच सतांना मासाहेब मासाहेब कडाडले शुभाराजे थांबा. मग मात्र शुभाराजे थांबले. मासाहेब जवळ गेले डोक्यावर हात फिरवला पाठीवर कुठं लागलंय का ते पाहिलं. शुभाराजे लागलं तर नाही ना. तसं शुभाराजाने मासाहेबांचा हात झटकला. आता कशाला विचारता आम्ही घोड्यावर न पडलो तर आम्हाला कोण म्हटलं. तुम्ही धावत धावत या कुशीत घ्या डोक्यावर हात फिरवा लागलं का विचारा तेव्हा नाही आला आता कशाला विचारता. ते ऐकल्यावर मासाहेबांच्या डोळ्यात खड दिशे अश्रू सुटला. पासे पडले शिवराजे पडलात तुम्ही पण वेदना आम्हालाच एका क्षणी वाटला होता धावत तो साठ घ्यावा तुमच्या घ्यावा कुशीत तुम्हाला डोक्यावरून हात फिरवावा विचारावं शिवराजे लागलं तर नाही. पण शिवराजे आम्ही स्वतःला आवडलं आवडलं शिवराजे. तस राजाने विचारलं का शुभाराचं हे कारण उचलणार कुणी असलं कि पडणाऱ्याला जोर येतो. उचलणार कुणी असलं ना कि पडणाऱ्याला जोर येतो. शुभाराचे तुम्ही पडलात आम्ही आज उचलायला येऊ पण उद्या उद्या आम्ही असूच असं नाही तेव्हा काय करा. शिवराजे तुम्ही स्वराज्याला आधार द्यावा अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करतो आणि तुम्हाला जर आमचा आधार लागणार असेल तर तुम्ही इतरांना आधार काय देणार. शुभा निराधारांचे
तुम्ही आधार हवा असा मला वाटत, पण तुम्ही जर दुसऱ्याकडं आधाराच्या नजरेने पाहत बसाल तर तुम्ही इतरांसाठी कसे काय करू शकाल? शुभाराचे लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असणारी माणसं केव्हाही ढासळतात, पण स्वतःच्या पायावर उभा असणाऱ्या माणसाला कोसळण्याचा धोका नसतो. तुम्ही आमच्या घरावर उभा राहा, तुम्ही आमच्या खांद्यावर उभा राहा असं आम्हाला जिव्हाळत वाटत नाही. तुम्ही विश्व घडवा, स्वतःच स्वतःच्या पायावर उभा. त्याच्या हातात प्रत्येक संस्काराचा कंदील दे, त्याला सांगा तुझ्या पावला पुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, आता तुझी वाट तू जाण. त्या पावल्या पुरता प्रकाशात तो पावलं टाकत राहील, टाकता टाकता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल तो त्याच्या पायावर उभा आहे, तेव्हा त्याला दुसरा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची मुलं फक्त पायानी नाही, आमची मुलं डोक्यानी चालायला हवी. आणि ज्यावेळी आमचा मुलगा डोक्यानी चालायला लागेल त्यावेळी त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय पिकत हे ज्याला कळत तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. सगळ्या संकटांची झुंजत आणि लढत आमच्या मुलाला जगाच्या बाजारपेठेत उभा राहता आलं पाहिजे, असे संस्कार आम्ही पालक म्हणून त्याला दिले पाहिजेत. ही महत्वाची गोष्ट आहे. गरुड का बनवा? यासाठी सावलीत नका मोठं करून त्याला, प्रत्येक वेळी नका आधार म्हणून त्याचा. तुम्हाला गरुडाची गोष्ट माहिती आहे? गरुडाची आई आपल्या मुलाला जन्म देते आणि ज्या क्षणी जन्म देते त्या क्षणी ती गरुडाची आई आपल्या त्या पिलाला आपल्या पायात खट्ट धरते आणि सरळ आसमानात फरारी घेते. नुकतं जन्माला आलेलं मुलं वारा काय माहित नाही, श्वास कसा घ्यावा कळत नाही, जग म्हणजे काय समजत नाही, आभाळ म्हणजे काय कळत नाही, जमीन म्हणजे काय ठाऊक नाही. जाईना जन्माला जन्माला आधार द्यावा, ऊब द्यावी, पोस द्यावी, त्याला शिकवावं खरवावं ते सगळं बाजूला ही गरुडाची आई आपल्या त्या नवजात पिलाला सरळ पंचात पकडते आणि आसमानात फरारी घेते. अगदी उंच 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 जाते ते पिलू आत नजरनं पाहत. आई कुठं? आई कुठं? हे आई सांगा कुठं? ती आई आत आत वर वर आभाळात शिरत जाते, आभाळ आणि स्वतः जन्माला घातलेल्या पिलाला आपल्या पंजातून सगळं खाली सोडून देते, ते संगत खाली कोसळत, आत्मसात घालत. याई 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 येणार, याई वाचवणार, जमीन दिसते आता पटणार आणि बस संपूर्ण सगळं त्या पिलाला मृत्यू समोर दिसतो. सात घालत याई याई येणार, ये नाही याई वाचवणार, याई खरता. पण ती आई फक्त बघते, वरच्यावर घरट्या घालत राहते, पिलू सन 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 खाली खाली चालत राहत, पिलाला कळून चुकत आई येत नाही, आई आता येणार नाही. आणि मग ते नुकतं जन्माला आलेलं पिलू आपले नवजात पंख बाहेर काढायचा प्रयत्न करत, आस्ते आस्ते ते बाहेर करत, बघता बघता वाऱ्यावर ते पसरत आणि अचानक वाऱ्यावर स्वार होत, सगळा जीव एकवटत, सगळी शक्ती एकत्र करत आणि सगळा जीव एकवटून त्या पंखात बळ भरून गर्रदिशी किरकी घेत आणि आसमानात फरारी मारत. वर ऐकलं पाहत आई जगला गरुड व्हायचं असेल ना तर त्याला असं आपणातून एकटं सोडून द्या, त्याशिवाय त्याला त्याच्या पंखाची ताकद कळणार नाही, त्याशिवाय संकटावर कसं स्वार व्हावं हे त्याला समजणार नाही, आयुष्याला कसं फिडायचं हे त्याशिवाय त्याला येणार नाही. आमची पुराशी बलदंड करा सगळ्यात महत्वाची. पण बुद्धीनं आमची पोरं कुंकुवत तर आहेतच, पण शरीरानं शरीरानं कशी आहे? पालक म्हणून फक्त मला सांगा, आपली मुलं दिवसाच्या 24 तासातली किती तास मैदानावर असतात? परवा माझ्या महाविद्यालयातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मी मेडिकल टेस्ट केली, 70% विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळून आला, 3% मुलं मधुमेहानं ग्रासलेली दिसली. 12वीची परीक्षा व्हायची आहे आणि 70% मुलं ब्लड प्रेशरच्या आजारात, कसली पिढी घडवतो, कशी जगणार आहे ती, कशी सामोरी जातील आयुष्याला, त्या गोळ्या खात खातच जगतील.
मग काय म्हणायचं? परवा एका मुलाला विचारलं, काय खेळ खेळतोस का? तर सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, हॅन्डबॉल खेळतो, बास्केटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईल वर खेळतो. मोबाईल वर गेम खेळून आमची पिढी निरोगी होईल. इथून पुढे 1000 वर्षानंतर 2018 एखादा सांगाडा सापडला तर तो 18 आहे कसं ओळखावं? ज्या सांगाड्याचा या 2 बोटांचा विकास झालेला दिसेल तो सांगाडा 2018. कारण हे एक बोट माऊस झालं होत आणि हे मोबाईल वर, बाकी सर्वच का कसला विकास करतो? जग जिंकायची महत्वाकांक्षा आपल्याला जगते ताले छंद नुसती महत्वाकांक्षा तर आपली नाही, जग जिंकून दाखवली ते जिंकलं जग. पण आई तरुणपणातच त्याला आजारानं ग्रासलं, मृत्यूशय्येवर. आणि आपल्या वैद्य आपल्या किमी रुवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक एक तास मला चकवा, माझी सारी संपत्ती घ्या, मी जिंकले हे सगळं राज्य तुमच्याकडे ठेवून द्या, पण एक तास मला चकवा, एक तास. वैद्यांनी मान खाली घातली, तुमचा सगळा खजिना जरी आम्हाला दिला तरी आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकत, सगळं राज्य तुम्ही आमच्या पायावर घातलं तरी आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकत. मान खाली घालून डॉक्टर बाहेर केले आणि मग त्या जजेत त्या सिकंदरनं आपल्या सगळ्या सरदारांना बोलावलं आणि सिकंदर म्हणाला माझं मृत्यूपत्र तयार करा. 3 इच्छा आहेत माझ्या, फक्त त्या 3 इच्छा पूर्ण करा. आणि या सिकंदरनं सांगितलं, माझी पहिली इच्छा, माझी प्रेतयात्रा ही डॉक्टरांच्या खांद्यावरच नाहीये. पहिली इच्छा काय? मला स्मशानभूमीपर्यंत माझ्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांनीच न्यावं, माझी प्रेतयात्रा ही डॉक्टरांनीच खणावी. दुसरी इच्छा, माझी प्रेतयात्रा चाललेली असतात, आतापर्यंत मी जेवढी हिरेमान कमावली, जेवढं सोनं न कमावलं, ती माझी सगळी संपत्ती रस्त्याच्या तुतरफाशी पसरण्यात यावी. आणि तिसरी इच्छा, त्या शवपेटीतून माझे हात बाहेर काढावेत आणि ते तसेच लोंबकळ ते ठेवावेत. त्या 3 शेवटची इच्छा विलक्षण. सगळे सरदार बाहेर गेले आणि प्रमुख सरदार त्या सिकंदरला प्रश्न विचार, ह्या कसल्या इच्छा? त्या सिकंदर म्हणाला, मला जगाला सांगायचं, मृत्यू पुढे वैद्यकशास्त्र सुद्धा पराभूत करत, डॉक्टर सुद्धा तुमच्या मृत्यूला रोखू शकत नाही, माझ्या शरीराला डॉक्टरांनीच खांदा का द्यावा तर लोकांना कळावं की हे डॉक्टर सुद्धा या जगत्याला वाचवू शकले नाहीत. मी असं म्हणाल की माझी सगळी संपत्ती हिरे बांधकर रस्त्याच्या दुथरपट फेकून द्यावी, पसरवून टाकावी का? माझ्याकडे प्रचंड पैसा, प्रचंड हॉट संपत्ती आहे, पण ही संपत्ती हा पैसा सुद्धा मला वाचवू शकत नाही, मृत्यूला रोखू शकत नाही. मला मृत्यू वेळी कळत आहे मी काय कमवायला हवं होतं. मी संपत्ती कमवत बसलो, मी हिरे बांधकर मोती कमवत बसलो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तम आरोग्य कमवायला हवं होत मी माझ्या आयुष्यात, फक्त मी तेच कमावू नाही शकलो. माझे हात शवपेटीत मोकळे ठेवा असं मी म्हणालो का? कारण माझे हात आता रिकामे आहेत. एक तास फक्त मला जगायला हवं होत, पण माझ्या त्या हातात एक तास सुद्धा नाही. जगाचा बादशाह आहे पण मी वेळेवर हुकूमत गाजवू शकत नाही. वेळ न पाळणं, वेळ न सांभाळणं ही सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक. वेळेचा सदुपयोग करणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य. माझ्याकडे सगळं आहे आज पण वेळ नाही. आणि तिसरी गोष्ट त्याने सांगितली की जगाला मला सांगायचं आहे, मी येताना जसा आलो होतो
तसाच जाताना निघालो आहे. येताना मी रिकाम्या हाताने चाललो आणि आता जाताना मीही रिकाम्याच हातात आलोय. हे ऐश्वर्य, हे सामर्थ्य, हे संपत्ती, हिरे, बालक, मोदी, सोनं मला काही काही बरोबर घेऊन जाता येत नाही. हे करू द्या जगाला. हा सिकंदर जाताना काही करून जाऊ शकला नाही. सिकंदर ध्येयनिष्ठ इतिहास घडवणारा, इतिहासाला खराटणी देणारा, सगळं जग त्यांनी जिंकलं. सोना रण अफाट संपत्ती त्याच्या पायाशी डोळून घेत होती, पण दुर्दैवर ऐन तरुणपणातच तो मेला. कमावलेल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायला त्याला वेळच नाही मिळाला. आमची मुलं अभ्यास करतील, शिकतील, मोठी अगदी मोठी होतील, पण ज्यावेळी आता कमावलेल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा त्याच वेळी हार्ट अटॅक न जातील. उपयोग काय? आमच्या मुलाच्या वाढीच्या चार गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, त्याची शारीरिक संपदा वाढू द्या, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, शरीर निद्रोण असेल, निरोगी असेल तर आपोआप बौद्धिक संपदा वाढीस लागते, बौद्धिक संपदा त्याची वाढू द्या. तिसरी गोष्ट, मानसिक संपदा वाढू द्या. कुठल्याही क्षणाला सामोरं जायची, संकटाला भिडायची ताकद मनाच्या सामर्थ्यातून येते. ते मनसामर्थ्य म्हणजे मानसिक संपदा वाढू द्या. आणि शेवटी आत्मिक संपदा, का जगतोय, कशासाठी आहे, जगण्यात गमवायचं काय, हे त्याला आत्मज्ञान मिळावं ही शेवटची आत्मिक संपदा. या चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जिंकता येत वर्धमान महावीर आयुष्यात एकदाही रणांगणावर उतरले नाही, पण तरीही त्यांना महावीर मानलं गेलं. का? जो रण जिंकतो तो वीर, आणि जो मन जिंकतो तो महावीर. ज्याला मन जिंकता आलं ना तो महावीर झाला, तो तयार करायचा. आमच्या मुलांना हे मन जिंकायला शिकवा. बस जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांग. संकट प्रत्येकालाच येणार, अडचणी प्रत्येकाच्याच वाटत असतात, पण संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्या क्षमता आणि कौशल्य बाहेर काढायला येतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संकट आणि अडचणी रोखू नका, त्यांचा मुकाबला करा. हे सजा बोला. केरळ मध्ये 1964 ला जन्मात आली एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला कळालं तिच्या आई वडिलांना उमग या मुलीच्या पायात नृत्य आहे, बिजलीच्या चपळाईला नाचते. वयाच्या तिसऱ्या वर्षी भरतनाट्यमला त्या मुलीला टाकलं आणि बघता बघता ती मुलगी नृत्यामध्ये अत्यंत निपुण झाली. 3 वर्षापासून 16 वर्षापर्यंत तिने तब्बल 75 पारितोषिके मिळवली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतके ती निपुण. वयाच्या 17व्या वर्षी आई वडिलांच्या बरोबर तामिळनाडूतल्या तिरुचिल्लीपल्लीला एका मंदिरात भेट द्यायला गेली. मंदिरात दर्शन केलं आणि आई वडिलांबरोबर परतत असतानाच समोर एखाद्या एका खरगा उत्क्रांती तिच्या भालीला धडक दिली आणि त्यात ती प्रचंड चकमेच हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि कळालं तिच्या पायाचं हाड मोडलंय. त्या बोललेल्या हाडावर उपचार जरूर झाला, पण काही दिवसात लक्षात आलं तिच्या त्या पायात गँग्रेन झालं, जखम बरीच होईल. अरे डॉक्टरने आई वडिलांना सांगितलं ते पसरत जाईल. मुलीला वाचवायचं असेल तर एकच पर्याय, मुलीचा पाय काढावा लागेल. मुलीच्या प्रेमा खातं आई वडिलांनी संपत्ती दिली, त्या मुलीचा डावा पाय कापण्यात आला. ज्यावेळी त्या मुलीला कळलं
सारखी नृत्य करणारी स्वतःची छबीती स्वतःच्या डोळ्यात अनुभवायची, डोळ्यात अश्रू गळायचे, आई वडील समजवायचे, तर मुलाची इच्छाशक्ती त्याला गप्प बसू देत नव्हती. ते ठरव एक पाय बसला म्हणून काय झालं, आपण एका पायावर नाचू, एका पायावर नाचायला तिला सुरुवात, पण फक्त रिंगण घालायची, हाताला कृती करायची, गिरकी खेताला पडायची, खरचटायचं, लागायचं, वेग दाबायचं, तर उर्मी प्रचंड होती, नृत्य करायचं. विवश तिला एकदा बसले असताना अचानक तिला इंडिया टुडेचा अंक दिसला, आणि त्याच्यात एक बातमी होती मिरॅक्युलस फूट. डॉक्टर सेठेंवर लिहिलेला तो लेख होता ज्यांनी जयपूर फूटची निर्मिती केली होती, आणि त्या डॉक्टर सेठेंना मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता त्याचा तो लेख. एवढी शिवलगी तिला ती जयपूर फूटची बातमी कळाली आणि तिने डॉक्टर सेठेंना फोन लावला, डॉक्टर माझा एक पाय काढलाय पण मला नृत्य करायचंय, डॉक्टर तुमचा पाय लावल्यावर मी लाचू शकेल ना? डॉक्टर म्हटले तुम्ही भेटायला तर या, आई वडिलांना सोबत घेतलं, डॉक्टर सेठेंना भेटायला गेले, ती चुंचुरीत पूर्वी डॉक्टरांनी बघितला, डॉक्टरांच्या डोळ्यात खरं दिवशी पाणी सुटलं. काय याच मुलीच्या वाट्याला काय यावं दे, डॉक्टर म्हटले हा जयपूर फूट लावला तर तू निश्चित चालू शकशील. आणि या चुंचुरीत मुलीने विचारलं डॉक्टर चालायचं राहू द्या मी नाचू शकेल का ते सांगा, डॉक्टरला कळे ना काय सांगाव, नाचू शकशील म्हणावं तर फसवणूक केल्यासारखं होईल, एवढ्याशा पुरीशा भावनांशी खेळण्यासारखं होईल, आणि नाही नाचू शकणार म्हटलं तर तिची शेवटची आशाही संपून जाईल, काय करावं. डॉक्टर सेठेंनी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटले बाळ चालू शकशील आणि तुझी इच्छा असेल तर तू नाचूही शकशील. माझे मित्र आहे, मी त्याला विचार काय करता येईल, आणि डॉक्टर सेठेंनी एपीजे अब्दुल कलामला फोन लावला. एपीजे अब्दुल कलामला त्यांनी सांगितलं, कलाम साहेब केरळची एक छोटी मुलगी आहे 16 वर्षाची, खूप चुंचुरीत आहे, नृत्य तर तिच्या अंगात पण गँग्रेन झाल्यामुळे पायी काढावा लागला, तिला जयपूर फूट बसवलाय पण ती विचारते मला नाचता येईल का आणि मी नाचू शकेन असा पाय बनेल का. एपीजे अब्दुल कलाम म्हटले आपण बनवू, डॉक्टर सेठी मी विश्वास देतो ही मुलगी नाचेल, ही मुलगी नृत्य करेल. आणि जे देशाचे राष्ट्रपती झाले त्या एपीजे अब्दुल कलामांनी या मुलीला पाय बनवून दिला, त्या कृत्रिम पायावर ही मुलगी आता सराव करू लागली. पहिले 4 महिने तर तिला चालणं शिकायलाच गेले, पडली खडपडली, लागलं रक्त आलं, खरचटलं, वेदना झाल्या, पण सहन करत नाही, मग हळूहळू तिनं नृत्य करायला सुरुवात. 6 महिने झाले आणि बघता बघता ती तरबेज झाली, प्रचंड तरबेज झाली, सेंट झेवियर्स मध्ये तिचा पहिला प्रयोग ठेवण्यात आला आणि ती स्टेज वर आली, तुरुंब भरलेला सभागृह आणि चुंचुरीत मुलगी, तिने बिजली सारखं नृत्य करायला सुरुवात केली. तब्बल 3 तास ती नाचत होती, 3 तास, आणि प्रेक्षक फक्त गळ्यांचा कडकडाट करत होता. त्या 3 तासात बसलेल्या कुणालाही खरं वाटलं नाही कि या मुलीला एक पाय नाही. आपला तो अद्भुत आविष्कार सादर करून ती मुलगी स्टेजच्या पाठीमागे आली आणि ती मुलगी दिसल्याबरोबर वडील सरळ तिच्या पायावर चुकले, आपल्या मुलीचे घट्ट पाय धरले आणि तिचे वडील म्हणाले हे पाय सरस्वतीचे पाय आहे, मुली दर्शन घेऊ दे. आपल्या कंडेच्या पायावर हा पिता कोसळला, आपल्या मुलीच्या पायापुढे तो नतमस्तक झाला. अशक्य हा शक्य करून दाखवलं स्मोरी.
वडिलांच्या या शब्दावरनं या मुलीला आयुष्याचा खऱ्या अर्थाने एक वेगळा अर्थ कळाला आणि मग ती यशाची शिखर पार करत करत पुढे गेली. तिच्या याच जीवन चरित्रा एका चित्रपट निर्मात्यानं चित्रपट काढला, त्याचं नाव होत मयुरी. तो तमिळमध्ये होता, तो नंतर हिंदी मध्ये आला, त्याचं नाव होत नाचे मयुरी. आणि त्याची नायिका जिनं हे भोगलं तीच सुधा चंद्रन, जी आजही वेगवेगळ्या मालिकांमध्ये आपल्याला दिसते. पाय नसणारी मुलगी काय करून दाखवते. आम्ही धडधाकट आहोत, आमची मुलं धडधाकट आहेत, मग आम्हाला काय कठीण आहे. आमच्या मुलांना फक्त एवढं सांगा, मुलं घडतील आणि उद्याचं राष्ट्र घडवतील.